अक्कलकोट मधील राजे फत्तेसिंह क्रीडांगणावर दिनांक 16 ते 19 जून दरम्यान श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी केलं आहे. प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते आणि शरणराव काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी बब्रुवान माने देशमुख, मल्लिकार्जुन काटगाव, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, चपळगावचे उमेश पाटील, कृषी विकास अधिकारी साहेबराव बेलमुडे, तालुका कृषी अधिकारी राम फडतरे, गफूर शेरीकर यांची उपस्थिती होती. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या संकल्पनेतून प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात खतं, औषधं, बी बियाणं, अवजारं, यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट्स, सिंचन, फलोत्पादन, पॅकेजिंग, साठवणूक, शासकीय विभाग, ॲक्वाकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटो फार्मिंग टेक्नॉलॉजी, सौरऊर्जा, पशुखाद्य, डेअरी, पोल्ट्री, कृषी अर्थसहाय्य, लो बजेट हाऊसिंग, कृषी सहाय्य नियतकालिका आदी बाबींवर सल्ला, मार्गदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. 300 हून अधिक कंपन्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. आयोजकांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट, दुधनी, वटवृक्ष देवस्थान, अन्नछत्र मंडळ, सिद्धेश्वर, मातोश्री, गोकुळ, गोकुळ माऊली, जय हिंद आदी साखर कारखाने, स्नेहलोक यूथ फाउंडेशन, काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेचा समावेश आहे. प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी साहेबराव बेलमुडे यांनी केलं. यावेळी उमेश पाटील, महेश इंगळे यांनी मनोगत व्यक्त केलं. पत्रकार परिषदेला जिल्हा कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे, पांडुरंग जाधव, मोहीम अधिकारी दत्तात्रय येळे, विकास अधिकारी चंद्रकांत हिळ्ळी, पंचायत समिती कृषी अधिकारी एम डी नारायणकर, व्यापारी महादेव याबाजी, सुभाष नन्ना उपस्थित होते. अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामीसमोर शेती प्रदर्शन जिल्हास्तरीय आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी जवळपास 200 ते 230 विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान, नवीन शेती बी बियाणे, खतं किंवा नवीन नवीन प्रयोग शेतीवरचे या ठिकाणी आम्ही 4 दिवस आयोजन करणार आहे. तसंच वेगवेगळ्या शेती माध्यमातले तज्ज्ञांचे या ठिकाणी 2-3 दिवस तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे.